देख रहे हैं क्राइम इंडिया न्यूज, खबर के अंदर का सच। हम आप पर हुए जुल्म का करेंगे खुलासा। बचाव व मदत कार्याला प्राधान्य देऊन पुरात अडकलेल्या कुटुंबांना तातडीने सुरक्षित स्थळी हलवण्यात यावे, पुरामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करावे, नागरिकांना आरोग्य सेवा उपलब्ध करून द्याव्यात, बाधित नागरिकांच्या पुनर्वसनाचा आराखडा तयार करावा व भविष्यात अशी आपत्ती उद्भवणार नाही यासाठी योग्य नियोजन करावे, असे निर्देश पालकमंत्री डॉक्टर विश्वजीत कदम यांनी दिले। जिल्ह्यातील विविध पूरग्रस्त भागाला भेट देऊन पालकमंत्र्यांनी पाहणी केली, त्यावेळी ते बोलत होते। आमदार नरेंद्र भोंडेकर, विभागीय आयुक्त डॉक्टर संजीव कुमार, जिल्हाधिकारी संदीप कदम, अपर पोलीस अधीक्षक अनिकेत भारती, उपजिल्हाधिकारी संदीप भस्के, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांदे, जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई व अधिकारी यावेळी उपस्थित होते। पवनी तालुक्यातील मांगली गावाला भेट देऊन पूरग्रस्त भागाची पाहणी केली। मांगली गावात पुराचे पाणी शिरल्यामुळे अनेक कुटुंब बाधित झाले, बाधित कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले। या ठिकाणी भेट देऊन पालकमंत्र्यांनी नागरिकांशी चर्चा केली। ज्यांच्या घराचे नुकसान झाले त्यांना शासनातर्फे घर देण्यात येईल, असे कदम यांनी सांगितले। पुरात अडकलेल्या नागरिकांना तात्काळ बाहेर काढण्याचे निर्देश त्यांनी दिले। राज्य आपत्ती प्रतिसाद दलाच्या जवानांच्या कामाची पाहणी करून प्रशंसा केली। मांगली येथील नागरिकांची रस्त्याची मागणी पूर्ण करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले। लाखांदूर तालुक्यातील इटान गावाला पुराच्या पाण्याने वेढले असून इटानचा इतर गावांशी संपर्क तुटलाय। इटान भागाची पाहणी करून पालकमंत्र्यांनी नागरिकांना सुखरूप सुरक्षित स्थळी हलवण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या। इटान गावातील नागरिकांच्या संपर्कात राहून त्यांना हवी असलेली सर्व मदत तातडीने देण्यात यावी, असे पालकमंत्री म्हणाले। विदर्भ सिंचन विश्रामगृह पवनी येथे पूर परिस्थितीबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केली। मध्य प्रदेशात अतिवृष्टी झाल्यामुळे अचानक पाणी वाढले, गोसेखुर्द धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करावा लागला, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली। यानंतर पवनी तालुक्यातील मांगली या गावाच्या पूर परिस्थितीची पाहणी करून पालकमंत्र्यांनी गावकऱ्यांशी चर्चा केली। लाखांदूर तालुक्यातील इटान या गावाला भेट देऊन पूर परिस्थितीची पाहणी केली। भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांनी पूर परिस्थिती बाबतचा जिल्ह्याचा आढावा घेतला। बीएस क्राइम इंडिया न्यूज च्या रोजच्या ताज्या बातम्यांकरिता यूट्यूब, वेबसाइट, फेसबुक, ट्विटर, इंस्टाग्राम वर व्हिडिओला लाइक, कमेंट आणि शेअर करा। तसेच यूट्यूब वर आमच्या बातम्या पाहण्याकरिता चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। सोबतच गुगल प्ले स्टोर वरून बीएस क्राइम इंडिया न्यूज ऍपला डाउनलोड करून रोजच्या ताज्या बातम्यांकरिता आमच्याशी जुळून रहा।